नमस्कार मित्रांनो, मी इन्व्हेस्ट मराठी भाऊ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी बांधवांच्या मराठी गुंतवणूकदारांच्या हक्काच्या चॅनलवरती की ज्याचं नाव आहे इन्व्हेस्ट मराठी भाऊ। मित्रांनो, आपण पाहत असतो डेली निफ्टी आणि बँक निफ्टीची प्रेडिक्शन्स इन्व्हेस्ट मराठी भाऊ ह्या चॅनलवरती। जर तुम्ही इन्व्हेस्ट मराठी भाऊ चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच असे नवीन नवीन व्हिडिओ पाहत चला। मित्रांनो, आजचा इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण जो उद्यासाठी काढणार आहोत तो आहे एक्सपायरी। ॲक्च्युअली एक्सपायरी कशी होऊ शकते, कशा पद्धतीने एक्सपायरीची मुवमेंट होऊ शकते हे आपण आजच्या व्हिडिओत आपल्या पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण चेक करूयात, आपण काल एक अॅनालिसिस केलं होतं निफ्टीसाठी प्रिडिक्शन्स आणि बँक निफ्टीसाठी प्रिडिक्शन्स। आता त्यात बँक निफ्टीचं जे प्रिडिक्शन्स आहे ते आपण पहिले टेस्ट करूयात। आपण ओपनिंग पॉईंट काय दिला होता, क्लोजिंग पॉईंट काय दिला होता आणि रिटेस्ट पॉईंट आणि सपोर्ट आणि रेझिस्टन्स। तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निफ्टी ओपन झालेली आहे, बँक निफ्टी ओपन झालेली आहे। ओके, बँक निफ्टी एक आपण पॉईंट दिला होता सपोर्ट झोन, त्या ठिकाणी ओपन झाली। सपोर्ट झोनला ओपन झाल्यानंतर करेक्ट एका रेझिस्टन्स जवळ गेली पण एक्झॅक्ट गेलेली नाही, जेवढी एक्सपेक्टेड आहे त्यापेक्षा 12 पॉईंट कमी आहे। ओके, पण त्यानंतर एक ब्रेकआउट दिला आहे हाय एक्झिक्यूट करण्यासाठी, प्रॉपर ब्रेकआउट एकदम प्रॉपर आहे। परत एकदा पुन्हा एकदा तुम्ही स्वतःही चेक करा कालच्या व्हिडिओवरती जाऊन तो ब्रेकआउट प्रॉपर आहे का। ओके, ह्या ब्रेकआउटला मार्केटने ब्रेकडाऊन दिला आहे। ओके, ह्या कॅन्डलला ब्रेकडाऊन दिला आहे, तो एक्झॅक्ट एका सपोर्ट पॉईंटला मीट झाला आहे। तो सपोर्ट पॉईंट जो आहे तो हा आहे, त्याला काय भेटला आहे 42,112 हा जो पॉईंट आहे। मार्केट ॲक्च्युअल तिथनं रिव्हर्ट झाले। ओके, हा सपोर्ट झोन पहा, या ठिकाणी मार्केटने काय तयार केला आहे, एक झोन तयार केला आहे। ह्या झोनला मार्केट एक कन्सोलिडेट राहिले, या ठिकाणी ब्रेकआउट भेटलाय आणि ब्रेकआउट भेटल्यानंतर जो आपण एक रेझिस्टन्स म्हणजे जो प्रिव्हियस रेझिस्टन्स होता, ओके, त्या ठिकाणी मार्केट रिट्रेस झाले 42,263 पर्यंत। त्यानंतर एक्झॅक्ट बाय ॲट सपोर्ट अँड सेल ॲट रेझिस्टन्स ऑर सेल ॲट रेझिस्टन्स अँड बाय ॲट सपोर्ट या पद्धतीने हाही एक परत एक्झॅक्ट 42,263 पासून मार्केट 42,112 एक ब्रेकआउट कॅन्डल आहे। ओके, ब्रेकआउट कॅन्डलला एंट्री करायला भेटली नाही, मी पण स्वतः ॲग्री आहे, जरी तो ब्रेकआउट झालेला आहे तर त्यांनीच डायरेक्ट एक्झिक्युशन 42,113 पर्यंत नेलं आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी तिथं एंट्री करू शकत नाही। ओके, पण या ठिकाणी मार्केटने एक स्मॉल डब्ल्यू पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओके, आणि हा डब्ल्यू पॅटर्न अशा पद्धतीने एक्झिक्यूट झाला आहे पण तो ब्रेकआउट झालेला नाही। मग आता हाय 42,112 हा एक्झिक्यूट होऊन कुठपर्यंत गेला, मॅक्झिमम 42,200। उद्या मार्केट गॅप अप होण्याचे चान्सेस राहतील या लेवलला। आता उद्या पहा, हे झालंय आजचं, उद्याचं आपण थोड्या वेळेने पुढच्या याच्यात पाहूयात। ही आहे बँक निफ्टी। आता निफ्टी नंतरची मुवमेंट ही कशी असेल, ही निफ्टी एक्झॅक्ट गॅप डाऊन, ओके, देन टच एक रेझिस्टन्स झोन आणि एक्झॅक्ट कुठपर्यंत जो तुम्ही एक सपोर्ट ड्रॉ केला होता, म्हणजे कालची मी कालआधीमध्ये एकही रेझिस्टन्स सपोर्ट मारला नव्हता, 17,672 खाली डायरेक्ट 17,576 100 पॉईंट। ॲक्च्युअली मी 50-60 पॉईंटवर पण एक सपोर्ट रेझिस्टन्स मारत असतो, कालचा तो या ठिकाणी आला असता, ब्रेकआउट भेटला असता इथपर्यंत। ओके, नेक्स्ट टाईम मी पण केअर करेल काऊन लिहि, एवढा मोठ्या गॅपची कॅन्डल तुमच्यासाठी ठेवणार नाही, म्हणजे तुम्हाला नाही 100 पॉईंट 80 पॉईंट पण 20-30-40 पॉईंटसुद्धा भेटले पाहिजे। ओके, आता पाहूया प्रिडिक्शन आपण आजच्यासाठी, जे की उद्या एक्सपायरी कशा पद्धतीने होऊ शकते। तर मित्रांनो, एक्सपायरीसाठी जी मुवमेंट आहे या ठिकाणी एक लक्ष द्या, एक सिंपल आहे हा जो एक्सपायरीचा पॉईंट आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं आहे हा डब्ल्यू अजून एक्झिक्यूट झालेला नाही, हा डब्ल्यू इथपर्यंत आला आहे। जर उद्या मार्केट गॅप अप झालं या लेवलला, गॅप अपचा पॉईंट राहील 17,635 आणि आजचं ओपनिंग क्लोजिंग झाले 17,612, म्हणजे 30 पॉईंट जर गॅप अप ओपनिंग झालं, मार्केट एक रिट्रेस करील कंटिन्यू डब्ल्यू इथपर्यंत, तो पॅटर्न राहील 17,674। उद्या एक्सपायरी आहे, एक्सपायरीला बायर्स आणि सेलर्सचं प्रमाण जास्त असतं, कारण व्हॉल्यूम पण जास्त असतं, कारण भरपूर लोक जे काही एक्सपायरीमुळं स्टॉक करण्यासाठी जास्त प्रमाणात लोक एंट्री करतात, कमी व्हॉल्यूममध्ये कमी प्राईजमध्ये लोकांना स्टॉक भेटत असतात किंवा इंडेक्स भेटत असतात। ओके, मग आता या ठिकाणावरनं जर ब्रेक दिला तर नेक्स्ट पॉईंट आहे 17,708 आणि यानंतर हा पा एकदम स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे, प्रिव्हियस गेला 17,708 जर ब्रेक केला तर मार्केट 17,767 म्हणजे इथून पुढं 60 पॉईंटची मुवमेंट अजूनही देऊ शकतं, इन केस मार्केट गॅप अप झालं, मार्केटने कंटिन्युएशन दिलं तर। पण जर मार्केट गॅप डाऊन झालं और कन्सोलिडेट झालं तर कन्सोलिडेटेड पॉईंट या ठिकाणी मी दिलेले आहेत। ओके, मी रोज
सपोर्ट पॉइंट थोडे जास्त मांडत असतो, पण आज मी सपोर्ट पॉइंट न मांडता काय केलेलं आहे, या ठिकाणी एक सपोर्ट झोन टाईप केला आहे. हा सपोर्ट झोन म्हणजे काय, हा मी का काढला त्याचं मेन रिझन सांगतो. मार्केटला प्रिव्हियसली कितीही मी लॉंग गेलो किंवा तुम्ही स्वतः जरी कितीही लॉंग गेले तरी मार्केटला एक याच्यानंतरचा स्ट्रॉंग सपोर्ट नाही. आणि जर तो स्ट्रॉंग सपोर्ट असता तर ह्या दोन लेवलमध्ये 17,500 ते 17,480 हे 20 पॉईंटमध्ये, मग उद्या मार्केट 17,480 ते 17,500 हा जर झोन कंटिन्यू करेल, इथपर्यंत आलं डाऊन झालं तर हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन मार्केटचं काम करेल. जर ब्रेक झाला तर डाऊन आणि अप झाला तर कंटिन्यू इथून रिटेस्ट होईल 17,635 पर्यंत. ही होती मुवमेंट निफ्टीसाठीची. पण बँक निफ्टीसाठीची मुवमेंट कशी होऊ शकते, सपोर्ट रेझिस्टन्स झोन डिक्लेअर आहेत आणि प्रॉपर आहेत. जर फर्स्ट सपोर्ट पॉईंट आहे 42,118 या ठिकाणी नोट करून घ्या, ओके 42,118, आणि फर्स्ट रेझिस्टन्स आहे 42,245. जर इनकेस मार्केट ब्रेकडाऊन ऑर ब्रेकआउट, ओके हा झाला डाऊन, जर 42,118 खाली गेलं तर 42,022 आणि त्याच्याही खाली 42,041,895 हा राहील मार्केटचा सपोर्ट झोन, ओके. पण इन केस मी 300 पॉईंटच्यावरती मार्केटची टोटल मुवमेंट दिलेली नाही, ओके. जर एक्सपायरीच्या दिशेने मार्केटची मुवमेंट झाली तर उद्या तुम्ही रनिंग टाईमला जर हा रेझिस्टन्स ब्रेक केला, ओके, और हा सपोर्ट जर ब्रेक केला तर याच्या खाली कुठला रेझिस्टन्स आहे प्रिव्हियस डेजला हा चेक करून तो त्या ठिकाणी ॲड करायचा आहे, ओके. आता हा जो पॉईंट आहे हा ड्रॉ केला आहे. हा काय सांगतोय, जर उद्या मला असं वाटतं मार्केट गॅप अप ओपनिंग होईल, गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर मार्केट रिट्रेस करायला जाईल 42,364 आणि 364 नंतर मग मार्केट डाऊन करेल, ओके. जर अशी मुवमेंट कंटिन्यू राहिली तर मार्केट तुम्हाला 42,502 पर्यंत नेईल, अदरवाईज तिथून रिट्रेस आणेल. ही होती निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरीसाठीची मुवमेंट कशा पद्धतीने असू शकते ही आपण आज डिस्कस केलेली आहे. तर इन्व्हेस्ट मराठी भाऊकडनं थँक्स तुम्हाला जो व्हिडिओ पाहिला त्यासाठी, आणि तुमच्या इतर मित्रांनाही सांगा की इन्व्हेस्ट मराठी भाऊ या चॅनलबद्दल, की डेली निफ्टी आणि बँक निफ्टीची प्रिडिक्शन्स आपण पोस्ट करत असतो. आणि त्याचबरोबर आपण एक मी इन्व्हेस्ट मराठी भाऊ हा जो आहे या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण या ठिकाणी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि या प्लेलिस्टला एक आहे फ्री लर्निंग इन्व्हेस्ट मराठी भाऊ, ओके, त्यानंतर आहे आय पी एल प्लेलिस्ट आणि निफ्टी आणि बँक निफ्टीची प्रिडिक्शन्स. इथं आत्तापर्यंत 23 व्हिडिओज आलेले आहेत आणि या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला एक प्रॉपर ऑल ओव्हर इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जेणेकरून जर तुम्ही इन्व्हेस्ट मराठी भाऊ चॅनलला व्हिजिट केलं तर या ठिकाणी बेसिकपासून शेअर मार्केट रिलेटेड कन्सेप्ट आपण आत्तापर्यंत शेअर केलेल्या आहेत. थँक्स टू माय इन्व्हेस्ट मराठी भाऊ आणि टीमकडनं व्हिडिओ पाहिल्याबद्दल वन्स अगेन थँक्स.